मागचे 11 दिवस आपण गणेशोत्सवाचा संपूर्णपणे आनंद घेतला. आपण सध्या लालबागच्या राजाच्या मंडपात आहोत आणि ज्या लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये संपूर्ण 11 दिवसांमध्ये ज्या वस्तू देणगी स्वरूपात आल्या होत्या त्यांचा लिलाव आता सध्या सुरू आहे. आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी लालबागचा राजा विराजमान झाला होता त्याच मंडपामध्ये संपूर्ण ज्या वस्तू म्हणजे सोने चांदी आणि इतर काही वस्तू ज्या आहेत त्या ज्या देणगी स्वरूपात आल्या होत्या त्यांचं जे या ठिकाणी ज्या इथे लिलाव सुरू आहे. एक विशेष आकर्षण म्हणजे की जी आपल्या बाजूला गाडी दिसते इलेक्ट्रिक ॲक्टिवा जी आहे ती इलेक्ट्रिक ॲक्टिवा देखील या ठिकाणी जी आहे ती लिलावासाठी एका भक्तांनी जी आहे ती या ठिकाणी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केली आणि त्यात आता लिलाव तिचा देखील सुरू आहे. समोर आपण पाहू शकतो की सोने आणि चांदीचे मुकुट असतील, बाप्पाचं वाहन जे असलेलं उंदीर असेल किंवा बाप्पाच्या चांदीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच मोदक, तांब्याचा कळस, त्याचप्रमाणे नारळ आणि बाप्पाचं सोन्याचं मुकुट आणि बॅट, त्याच पद्धतीने गदा देखील आपल्याला समोर असलेली पाहायला मिळते. संपूर्ण 11 दिवस बाप्पाची पूजा जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोभाव्य पूजा करताना भाविक आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष आकर्षण जे आहे ते लालबागच्या राजामध्ये असलेलं पाहायला मिळत होतं. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली होती आणि मोठ्या प्रमाणात दान देखील उपलब्ध झाले आणि त्या दान झालेल्या सर्व वस्तूंची लिलाव जो आहे तो लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये सुरू आहे. कॅमेरामन दिनेश दवेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.